नमस्कार, मी आज पुरणपोळी आणि मांडा ह्या दोन्ही गोष्टी काय आहे त्या सांगणार आहे. पुरणपोळी ती आपली रेग्युलर, आपण होळीला प्रत्येक सणाला पुरणपोळी करतो ती पुरणपोळी. आणि मांडा म्हटलं तर हा एवढा मोठा असा मांडा असतो. ही आपली नेहमी खाल्ली जाणारी पुरणपोळी आहे. आणि मांडा, हा आहे मांडा. माझ्या मैत्रिणीने धुळ्यावरनं मला मांडा पाठवलाय. तर केवढा मोठा मांडा आहे हा, खापऱ्यावर भाजला जातो. आता मी इथे ठेवते त्याला, एक मिनिट, जागा कमी पडेल त्या पुरणपोळीवरच ठेवते, तरी पण जागा कमी पडेल. हा बघा, हा एवढा मोठा मांडा आहे. इकडे याला मांडा म्हणतात. खापऱ्यावर भाजला जातो, पूर्ण मैद्याची चपाती आहे आणि पातळ आहे बघा. आणि याच्या आत पुरण भरलेलं असतं, असं एवढी मोठी आहे खापऱ्यावर भाजलेली. पुरणपोळी आणि खापऱ्या मांड्याचा हाच फरक आहे की ही छोटी पुरणपोळी आणि ती मोठा मांडा, असा फरक आहे.